दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना 50 कोटींची खंडणी मागणाऱ्या 5 आरोपींना बारामतीमध्ये अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी बजावली. पाहूयात. दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी आणि मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांच्यातली क्लिप सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यामध्ये 30 कोटी रुपयांवर तडजोड करून पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपये रक्कम स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. डॉक्टर इंद्रजित भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या करांडे, विकास अल्दर या 5 जणांना बारामतीमध्ये पैसे घेताना पोलिसांनी रंगे हात पकडलं. नमस्कार. बारामती शहर पोलीस स्टेशनला फिर्यादीने दिलेली फिर्यादीवरून माननीय मंत्री महादेवजी जानकर व माननीय राज्यमंत्री बाबासाहेब दौडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल करून करेन ही धमकी देऊन 5 आरोपितांनी त्यांच्याकडून खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी दिली म्हणून बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील 5 इसम पोलिसांच्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. धन्यवाद. संदर्भात आहे की ह्या 5 लोकांनी जानकर साहेब आणि बाळासाहेब दोडतोल्ले यांच्याकडून 50 कोटी रुपयाची आम्हाला खंडणी मिळावी अशी मागणी केली. सुरुवातीच्या काळात सचिन पडळकर यांनी जानकर साहेबांना फोन करून की मी माडा लोकसभेला उभा आहे, मला 1 कोटी रुपये तुम्ही द्यावेत. जानकर साहेबांनी नकार दिला, मी कुठून तुला 1 कोटी देऊ शकत नाही आणि कशासाठी मी तुला 1 कोटी रुपये द्यायचे, मी देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी देऊ शकत नाही तुला. त्यानंतर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतोल्ले यांना ही 5ही मंडळी सचिन पडळकर, डॉक्टर इंद्रकुमार भिसे, दत्ता करे, तात्या कारंडे आणि विकास आलदर ही सतत फोन करून त्यांना त्रास द्यायला लागली. त्यानंतर बाळासाहेब दोडतोल्ल्याला त्यांनी म्हटले की तुमच्या विकास महामंडळानं आता 1000 कोटी रुपये आलेले आहेत, त्यातून आम्हाला 100 कोटी काढून द्या. अशा पद्धतीनं त्रास द्यायला लागल्यानंतर त्यांनी त्यांचे फोन उचलायचे बंद केले. त्यानंतर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आपल्याला तुमच्याशी बसायचं आहे आम्हाला बारामतीमध्ये, तुम्ही बारामतीला 4 तारखेला 5 वाजता या. मग मी बारामतीमध्ये आलो, कृष्णसागर हॉटेलमध्ये आम्ही बसलो आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही जानकर साहेब आणि बाळासाहेब दोडतोल्ले यांच्याकडून 50 कोटी रुपये आम्हाला घेऊन द्या, जर ते दिले नाहीत तर आम्ही बाळासाहेब दोडतोल्लेचे पाय मोडू, त्यांना त्रास देऊ, जानकर साहेबांना त्रास देऊ आणि मग तुम्ही त्यांच्या कानावर घाला. मग मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की मी जानकर साहेबाच्या आणि बाळासाहेब दोडतोल्ल्यांच्या ही गोष्ट कानावर घालतो आणि ते काय म्हणतील ते तुम्हाला येस नो ते मी तुम्हाला सांगतो.